नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी झटपट बनवून तयार होणारी टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. एखाद्या वेळेस घरी भाजी नसेल तर तुम्ही ही टोमॅटोची खमंग आणि चटपटीत चटणी बनवून खाऊ शकता. तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मुठभर कोथिंबीर अशा प्रकारे बारीक चिरून ठेवायची. टोमॅटोच्या चटणीच्या पूर्वतयारीला देखील आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. फक्त कोथिंबीर आणि कांदा आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून ठेवून द्यायचा आहे. इथे मी 4 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. प्रत्येक टोमॅटोचे 2 भाग करून घेऊयात. जर तुमच्याकडे गावरान टोमॅटो अवेलेबल असतील तर तुम्ही गावरान टोमॅटोचा इथे वापर करा, म्हणजे टोमॅटोच्या चटणीला खूप छान चव येते. तर तुम्ही टोमॅटोतल्या बिया देखील काढून टाकू शकता. मी काढलेल्या नाही आहेत. इथे एका तव्यामध्ये मी 1/2 चमचा तेल घातलं. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, म्हणजे टोमॅटोसोबतच लसणाच्या पाकळ्या देखील छान फ्राय होतात. आता यामध्ये टोमॅटो घालूयात. आता यावर झाकण ठेवून टोमॅटोची एक बाजू चांगली भाजून घेऊयात. साधारण 3-4 मिनिटांनी टोमॅटो अशा प्रकारे भाजला जातो. आता हे सर्व टोमॅटो पलटून घेऊयात, म्हणजे टोमॅटोची दुसरी बाजू देखील अगदी व्यवस्थित भाजली जाईल. 1-2 मिनिटांनी टोमॅटोची दुसरी बाजू देखील छान भाजली गेलेली आहे. लसूण देखील यासोबतच छान फ्राय झालेला आहे. आता या टोमॅटोवरची जितकी सालं आपल्याला काढता येतील तितकी काढून घ्यायची. ज्या बाजूला देठ असतो त्या बाजूचं साल काढताना थोडंसं अवघड जातं, पटकन निघत नाही, त्यामुळे ते थोडंसं चाकूने कट करून मग काढून घ्यायचं. आणि आता अशा प्रकारे स्मॅशरचा वापर करून हा टोमॅटो चांगला मॅश करून घ्यायचा, चांगला कुस्करून घ्यायचा आहे. लसूण देखील यामध्ये छान अशी कुस्करून घ्यायची, म्हणजे त्याचा फ्लेवर चटणीमध्ये छान उतरतो. तर इथे आपला हा टोमॅटो छान कुस्करून झालेला आहे. यामध्ये काही सुके मसाले घालूयात. 1/2 चमचा जिरा पावडर घातली. कलर येण्यासाठी 1/2 चमचा हळद घातली. इथे गॅस मी मंद ठेवलेला आहे. त्यासोबत लाल तिखट घालायची. यामध्ये तुम्ही हवं तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. त्यासोबत थोडासा चाट मसाला घालायचा, अगदी 1/2 चमचा, म्हणजे छान चटपटीत बनते चटणी. आता हे सगळे मसाले टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेऊयात. मसाले यामध्ये मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा. तर आता यामध्ये आपण मगाशी बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूयात. त्याचसोबत कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करायची. कांदा कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कच्च्या कांद्याची चव या चटणीमध्ये खूपच छान लागते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथेही आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार झाली. तुम्ही हवं तर याला टोमॅटोचं भरीत देखील म्हणू शकता. तर कधी जर आपल्याकडे भाजी अवेलेबल नसेल घरामध्ये तर पटकन बनवून तयार होणारी ही टोमॅटोची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.